जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, MSF भरती 2020 नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना 12वीला कमी पर्सेंटेज आहे पण तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, तर खरी कॉम्पिटिशन अशाच विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की आपल्या चॅनलवर सर्वप्रथम MSF भरतीबद्दल अपडेट दिली होती, तर जवळपास 7,000 ठीक आहे 7,000 पदांसाठी ही मेगा भरती MSF या भरतीमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जाहिरात जी प्रसिद्ध झाली होती त्याच्याबद्दल सर्वात आधी आपल्या चॅनलने माहिती दिली होती, व त्याच्याबद्दल रेगुलर ज्या काही अपडेट्स येत आहे एक्झाम रिगार्डिंग, ज्या पुढे ढकलण्यात येत आहे किंवा नवीन नोटिफिकेशन येत असते त्याच्याबद्दल माहिती देण्याचं काम आपलं हे यूट्यूब चॅनल करत असतं। तरी देखील जर आपण या यूट्यूब चॅनलवर फर्स्ट टाइम व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही अपडेट्स ज्या काही PDFच्या रूपामध्ये येतात त्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर आपलं ऑफिशियल जे टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजची महत्त्वाची न्यूज अशी की तुमची जी आता फिजिकल एक्झाम आहे प्रोसिजर वगैरे कशी असते MSF भरतीची ती ऑलरेडी सांगितली आहेच, तर त्याच्या संदर्भातल्या व्हिडिओ पाहायचे असतील तर त्याची लिंकसुद्धा संपूर्ण निवड प्रक्रिया कशी असते ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर बघा मित्रांनो, बरेच विद्यार्थी विचारत असाल की मेरिट किती लागेल, तर मेरिट मागच्या वर्षीचं मेरिट हे 60% मेरिट लागलं होतं ठीक आहे, 2017 हे मेरिट आहे 60%। त्याची PDFसुद्धा दाखवतो एकदा। मेरिट दाखवण्याच्या आधी एक महत्त्वाची अपडेट खुशखबर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे काय तर 20 एप्रिल नंतर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या सुरू होणार आहेत त्या गोष्टी आपण आता जाणून घेऊयात। पहिली गोष्ट, जीवनावश्यक ज्या वस्तू असतात त्यांची दुकानं। दुसरी गोष्ट, शेतीमालासंबंधी जी काही माल वाहतूक आहेत ती, ट्रक्सचे गॅरेजेस, शेतीसंबंधी सर्व कामं, खतं, कीटकनाशकांचा विक्री करणारी दुकानं, मत्स्य व्यवसाय, सिंचन प्रकल्प, आणि आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे काय तर डिजिटल व्यवहार हे सुरू होणार आहेत। दुसरी गोष्ट, IT सेवा ही सुरू होणार आहे, त्यामुळे 20 एप्रिल नंतर आपलं जे काही आहे हॉल तिकीटचं मॅनेजमेंट असेल किंवा एक्झामचं जी काही मॅनेजमेंट असेल त्या गोष्टीची सुरुवात उद्यापासून सुरू होणार आहे, त्यामुळे वेळ जवळ आलेली आहे आणि लवकरात लवकर तुमची एक्झाम ही जवळ येऊन पोचली आहे। ज्या विद्यार्थ्यांना 12वीला चांगले पर्सेंटेज आहे, फॉर एक्झाम्पल 60+, त्यांना काही अडचण नाही आहे, कारण त्यांनी जर समजा 5 मिनटं 50 सेकंदापेक्षा किंवा जो क्वालिफाईड जो टायमिंग आहे 6 मिनटाच्या आत रनिंग मारा, तर त्याच्यातसुद्धा त्यांनी रनिंग मारली तरी त्यांना 60 मार्क आले तरी त्यांचं सिलेक्शन होतं आहे। पण ज्यांना कमी मार्क आहेत त्यांना थोडी मेहनत घ्यायची आहे मित्रांनो, कारण तुम्हाला आउट ऑफ किंवा कमीत कमी 40 जरी मार्क घेतले तुम्ही 40 ग्राउंडला आणि तिकडे तुम्हाला 10 किंवा 20 जर असतील तुमच्या पर्सेंटेजनुसार तर तुमचे चान्सेस तेवढे वाढू शकतात सिलेक्शन होण्याचे। स्क्रीनवर दिसते मित्रांनो, ही एक PDF आहे 2018 सप्टेंबर महिन्यामध्ये ही PDF जारी करण्यात आलेली होती। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने सप्टेंबर 2018 1,000 पुरुष उमेदवार आणि 500 महिला उमेदवारांसाठी ही भरती होती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर। तर याचा कट ऑफ का लागला आहे, दिसतं तुम्हाला स्क्रीनवर 60% 60 मार्कांचा कट ऑफ लागला आहे, 12वीचे प्लस रनिंगचे मार्क पकडून 60 मार्क जर तुम्हाला असतील तर तुमचं सिलेक्शन झालं होतं। पण या वर्षी आहेत 7,000 जागा पुरुषांच्या फक्त, म्हणजे वॅकन्सीज खूप आहेत। मेरिट हे 50 अबोव जाईल ठीक आहे, 50 अबोव जाईल, पण 60 वरती मेरिट जाणार नाही। 50 ते 60 किंवा 70 दरम्यान मेरिट आपण पकडूयात, 50 ते 60 दरम्यान तुमचं मेरिट राहील। ज्यांना चांगले स्कोर आहे त्यांनी फक्त क्वालिफाय केलं तरी त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत, पण फक्त क्वालिफाय करून उपयोग नसतो, तर तुम्ही कमीत कमी 5 मिनटं 30 सेकंदाच्या आत रनिंग मारायचा प्रयत्न करा। आणि हा टायमिंगसुद्धा अशा विद्यार्थ्यांसाठी मी दिलेला आहे, सुचवलेला आहे, याच्या आत जर तुम्ही माराल, बघा एक गोष्ट लक्षात घ्या, 1600 मीटरला मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे तर ते बघून घ्या। 5 मिनटं 10 सेकंदाच्या आत ठीक आहे, ह्या टायमिंगच्या आत जर तुम्ही पळालात, याच्या आधी जर तुम्ही पळालात तर तुम्हाला पुरेपूर जे 50 गुण आहेत ते मिळतील,
समजा तुम्हाला इथं 50 गुण मिळाले ग्राउंडला म्हणजे फिजिकलला 1600 मीटरला, तिकडे तुम्हाला 10 मार्क जरी मिळाले असतील तरी तुमचं हमखास सिलेक्शन होत आहे. 20 मार्क मिळाले असतील तर कन्फर्म, म्हणजे कन्फर्म झालं 70 मार्कांवर कन्फर्म होत आहे. तर अशा पद्धतीने सिलेक्शन होतं बाय इन केस. आणि दुसरी गोष्ट, 5 मिनटं 30 सेकंदाच्या आत जर तुम्ही मारलं 1600 मीटर तर तुम्हाला इथं 40 गुण मिळतात, ठीक आहे ना, 40 गुण. आणि तिकडे तुम्हाला 20 गुण असतील तर तरीसुद्धा तुमचंवालं सिलेक्शन होत आहे. तर अशा पद्धतीने विचार करा, एक ॲनालिसिस करा आणि अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन हे होणार आहे. पण एक महत्त्वाचा काय ड्रॉबॅक आहे, 5 मिनटं 30 सेकंदाच्या पेक्षा जास्त प्लस 1 सेकंद जरी तुम्ही रनिंग मारली, म्हणजे 5.31 जर तुम्ही पळालात तर तुम्हाला ते मार्क निम्मे होऊन जातात 40 च्या. म्हणजे इथं तुम्ही जर 5:50 च्या आत रनिंग मारली, 5:50 च्या आत, आणि तुम्हाला मिळतील इथं 20 गुण फक्त. तर त्यामुळे मी म्हणतोय 5:30 च्या आत मारा, थोडा सेकंदाचा अवधीमुळे तुमचे 10 मार्क एक्स्ट्रा कमी होत आहे. तर अशा पद्धतीने, आणि जर समजा तुम्ही 5:50 सेकंदाच्या पुढे आणि 6:10 च्या आत जर तुम्ही रनिंग मारली तर तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हाल, तुम्ही 0 मार्क मिळतील, क्वालिफाय व्हाल फक्त, ठीक आहे. पण आपल्याला क्वालिफाय होऊन मार्क काही फायदा नाही आहे. 70 गुण असतील तुम्हाला तिकडे, तर 70 चे 50, तर 50 तिकडे तुम्हाला 12 टक्के 70 आहेत नाही ते 50, म्हणजे 50 जर मेरिट लागलं नाही 55 लागलं तर तुमचं सिलेक्शन हुकतं, तुम्हाला चांगले मार्क असून सुद्धा. म्हणून तुम्ही प्रयत्न करा की जास्तीत जास्त स्कोर तुमचा येईल आणि 5:50 सेकंदाच्या आत तुम्ही रनिंग माराल, याच्या आत माराल तुम्ही, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आहे, एकदा ऑफिशियल PDFमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवून देतो. 5:10 सेकंदाच्या आत मारले तर 50 गुण मिळतील, 5:10 आणि 5:30 सेकंदाच्या आत मारले तर 40. पण 5:30 सेकंदाच्या 1 सेकंद जरी, म्हणजे 5:31 जरी मारलं तुम्ही तर तुम्हाला 20 गुण म्हणजे निम्मे होऊन जातात. आणि 6:10 च्या आत जर मारले तर 10 गुण, आणि 6:10 मिनटाच्या पुढे जर तुम्ही रनिंग मारली तर तुम्हाला 0 गुण मिळून तुम्ही रद्द होता, तुमची भरती तिथंच तुम्ही रिजेक्ट होताल. तर अशा पद्धतीने हे तुमचं मार्क डिस्ट्रीब्युशन आहे. याच्याबद्दल ही पी डी एफ जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलच्या टेलिग्राम जे चॅनल आहे त्याच्यात ही PDF मी आता अपलोड करतो, जेणेकरून तुम्हाला रनिंग कशी पडायची आहे, किती वजन लागतं आहे, तर सर्व गोष्टी तुम्हाला अपडेट राहतील, माहिती राहतील. तर त्यामुळे आणि कशा पद्धतीने 12 गुणांवरून तुम्हाला मार्क दिले जातील या गोष्टीलासुद्धा तुम्हाला जागरूक असाल. आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची रनिंगची प्रॅक्टिस करणार, कारण आता उद्यापासून या प्रोसेसला सुरुवात होऊन जाईल. 12वीला तुम्हाला 70 टक्के असतील तर 50 गुण, 60 आणि 70च्या दरम्यान असतील तर 40 गुण, 50 ते 60 दरम्यान असेल तर 30 गुण, आणि 40 ते 50 असेल तर 10 गुण, फक्त 10 गुण मिळतात. तर आणि 40च्या आत असेल तर तुम्ही तिथं रिजेक्ट होतात. तर हे 4 मेन आहेत. तर अशा पद्धतीने ही PDF संपूर्ण माहिती देते भरती संदर्भात. तर या PDFला डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर लवकरात लवकर जा, आणि तुमच्या काही अडीअडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करा. धन्यवाद.